ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। सचिन वाझे यांचा एक धक्कादायक व्हॉट्सॲप स्टेटस आता समोर आलेला आहे। या व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये त्यांनी एक मेसेज लिहिलेला आहे, माझेच अधिकारी मला फसवत आहेत, खोट्या केसमध्ये मला अडकवलं जात आहे, जगाला गुडबाय म्हणण्याची वेळ आलेली आहे, अशा आशयाचं हे व्हॉट्सॲप स्टेटस आहे। 3 मार्च 2004 सीआयडीमधल्या माझ्या काही अधिकाऱ्यांनी मला खोट्या केसमध्ये अटक केली होती आणि आता तोच इतिहास पुन्हा रिपीट होतोय। आता पोलीस सेवाही नाही आणि जगण्याची सहनशक्तीही नाही, आता वेळ आली आहे जगाचा निरोप घेण्याची, असं वाझेंनी त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये नमूद केलेलं आहे। आताची ब्रेकिंग न्यूज आपण बघतो आहोत। सचिन वाझे यांचा हा धक्कादायक व्हॉट्सॲप स्टेटस समोर आलेला आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अजित, धक्कादायक असं हे व्हॉट्सॲप स्टेटस सचिन वाझेंनी ठेवल्याचं दिसतंय, काय सांगता येईल त्याबद्दल? अजित, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? अजित, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? अजिंक्य, तुझा आवाज येतोय। आपण जर मेसेज पाहिला तर सचिन वाझे यांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवरती हा एक धक्कादायक मेसेज ठेवलेला आहे, ज्यावरून स्पष्ट होतं की सचिन वाझे हे प्रचंड तणावाखाली आहेत। ज्या पद्धतीने सर्व घडामोडी घडत आहेत, ज्या पद्धतीनं या सगळ्या बाबींमध्ये सचिन वाझे यांचं नाव येते, त्यांच्यावरती आरोप केला जातोय, कोर्टानेही त्यांचा अंतरिम निकाल त्यांना दिलेला नाहीये, या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमकं कशा पद्धतीनं सचिन वाझे यांच्यावरती दबाव आहे, ही सगळी गोष्ट त्यांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवलेली आहे। व्हॉट्सअप स्टेटस जो आहे, या सगळ्या स्टेटसमध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिलं की 3 मार्च 2017 माझ्यावरती ज्या पद्धतीनं खोटे आरोप केले गेले, खोट्या माझ्यावरती केसेस टाकल्या गेल्या 17 वर्षापूर्वी, आणि तेच आता पुन्हा 17 वर्षानंतर माझ्यासोबत घडतंय। खोट्या पद्धतीने माझ्यावरती केसेस टाकले जात आहेत, खोट्या पद्धतीने माझ्यावरती त्या ठिकाणी आरोप केले जात आहेत, मला अडकवलं जात आहे, माझेच काय अधिकारी जे आहेत ते अशा पद्धतीनं मला या सगळ्या घटनांमध्ये अडकवत आहेत, आणि आता जगाला निरोप घेण्याची वेळ आलेली आहे, कारण का जग जवळ येत चाललेलं आहे। हे अशा पद्धतीचे व्हॉट्सअप स्टेटस त्यांनी ठेवलेलं आहे। यातून सचिन वाझे यांना नेमकं काय सांगायचं हे बऱ्यापैकी स्पष्ट होत आहे, पण त्यांच्या मेसेजमधून एक गोष्ट क्लिअर झालेली नाहीये की मनसुख मिश्रीलाल हिरण या प्रकरणाशी त्यांचा नेमका काय संबंध आहे, कशा पद्धतीनं या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्यावरती आरोप जे केले गेलेले आहेत त्यावरती त्यांनी उत्तर दिलेलं नाहीये। त्यामुळे सचिन वाझे यांनी जो मेसेज केलेला आहे त्यावरून स्पष्टपणे दिसतंय की ते प्रचंड तणावाखाली आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई पोलिसांमध्ये गटबाजी सुरू आहे, आणि ही गटबाजी सुरू असताना हे अशाच सगळ्या गोष्टी घडत आहेत हे वारंवार सिद्ध होत आहे। त्यामुळे सचिन वाझेंचं तेच म्हणणं आहे की व्हॉट्सअप जो त्यांनी स्टेटस ठेवलेला आहे त्यावर त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे। अजित, आपण सचिन वाझेंना काल भेटला होता, त्यांची भेट घेतली होती, बॉडी लँग्वेज त्यांची त्यावेळेला नेमकी कशी होती, मानसिक अवस्था नेमकी कशी होती, कारण ज्या व्हॉट्सअप स्टेटसकडे आपण बघतो आहोत ते जर बघितलं तर ते अतिशय तणावाखाली आहेत की काय असंच दिसतंय, जगाला आता गुडबाय करण्याची वेळ आली आहे, इतक्या म्हणजे निर्वाणीची भाषा ते करतायत। नक्कीच, साधारणपणे जर आपल्याला माहिती आहे की 7 तारखेला ज्यावेळी ATSनं एफ आय आरची नोंद केली विमला मनसुख यांच्या सांगण्यावरून, आणि त्या FIR मध्ये सचिन वाझे यांच्यावरती थेट आरोप करण्यात आले, त्या दिवसापासूनच सचिन वाझे यांची बॉडी लँग्वेज जी आहे ही पूर्णतः ढासळली होती, पूर्णतः ते फ्रस्ट्रेट दिसत होते, प्रचंड तणावाखाली ते वाटत होते, बोलताना चालताना त्याच पद्धतीनं पत्रकारांशी बोलताना देखील ते खूप पोलाइटली बोलत होते, म्हणजे अक्षरशः त्यांच्या वागण्यातून दिसून येत होतं की ते प्रचंड तणावाखाली आहेत। एवढंच नाही तर काही पत्रकारांनी त्यांच्याशी ऑफ द रेकॉर्ड म्हणजे विदाऊट कॅमेरा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी देखील ते सतत म्हणजे तणावाखाली असल्याचे आणि सतत कपाळाला हात लावताना दिसले। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून स्पष्ट झालेल्या आहेत, आणि त्यांनी आज व्हॉट्सअप स्टेटस ठेवलेला आहे, त्यामुळे सचिन वाझे हे कुठलं वाईट पाऊल उचलतील का असा आता प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळे लवकरात लवकर प्रशासकीय यंत्रणांनी पोलिसांनी त्यांना गाठून त्यांची समजूत काढून
हे सगळं प्रकरण जे आहे ते न्यायप्रविष्ट आहे. सत्य नेहमी समोर येतं, सत्याला विजय मिळण्याकरता वेळ लागतो, पण सत्य नेहमी जिंकतं. अजित अजित असेच आमच्या सोबत राहा. आणखी काही या संदर्भातले महत्वाचे प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. आपल्या सोबत सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत फोन लाईनवरनं. प्रवीणजी, सचिन वाझेंनी ज्या पद्धतीचं हे व्हॉट्सअप स्टेटस ठेवलंय, हे स्टेटस पाहतात ते प्रचंड तणावाखाली आहेत, मला आता जगण्याची इच्छा नाही, अशा प्रकारची भाषा ते या व्हॉट्सअप स्टेटस मधनं करतायत. आपली या संदर्भातली प्रतिक्रिया. नाही, मला वाटतं अशा प्रकारे स्टेटस ठेवण्याची काय आवश्यकता नाही. आणि तसं पाहिलं तर सचिन वाझे हा अधिकारी गुंडांना यमसमुद्रांनी पाठवत असताना अनेक प्रकरण वादग्रस्त ठरलं आणि मी कठोर मनाचा आहे. आणि आता जर तो अशा पद्धतीनं त्या ठिकाणी स्टेटस ठेवला असेल तर मला वाटतं स्वाभाविकता या सगळ्या ज्या प्रकरण चाललंय त्यातनं व्यथित होऊ शकतो, फ्रस्ट्रेशन येऊ शकतं. तथापि मला वाटतं कायदा हा सर्वांसाठी एकच असतो, त्याच्यामुळे सर्व पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची काळजी घ्यायला पाहिजे. त्यातच आज अँटीसिपेटरीसाठी सचिन वाझे गेले होते आणि त्यांना अँटीसिपेटरी पण त्या ठिकाणी नाकारला गेला. आणि त्याच्यामुळे एकंदर आपण बघाल की सगळ्या प्रसंगाचा, मनसुख हिरेन प्रकरणाचा जर सुरुवातीपासूनचा आतापर्यंत सगळा जर ट्रॅक पाहिला तर त्याच्यामध्ये संशयास्पदच सगळं वातावरण वाटतंय. आणि संशयाची सुई सचिन वाझे भोवतीच फिरताना त्या ठिकाणी दिसते आणि म्हणून तर सातत्यानं निलंबन अटकेची मागणी होत होती. आणि आज कोर्टाने त्या ठिकाणी जामीन नाकारल्यामुळे स्वाभाविकतः सचिन वाझे फ्रस्ट्रेट झाले असतील आणि त्यातनं अशा प्रकारचं स्टेटस त्यांनी ठेवला असेल. पण मला वाटतं सत्य परेशान हो सकताय, पराजित होता नाही. त्याच्यामुळे ह्या प्रकरणातलं जे सत्य असेल, त्यांचं सत्य असेल तर ते सत्य बाहेर येईल, किंवा मनसुख हिरेनची हत्या असेल तर ते सत्य बाहेर येईल. शेवटी सत्य हे कायद्याने लोकांसमोर आलंच पाहिजे, कारण ती घटना महत्वाची असते. पुन्हा अशा प्रकारच्या घटना घडू नयेत आणि म्हणून या प्रकरणातलं सत्य तर आलंच पाहिजे. त्याच्यामुळे सचिन वाझेनी धाडसाने या सगळ्या प्रकरणाला सामोरं गेलं पाहिजे आणि सत्य बाहेर येईल ना. बिलकुल. आणि कोण जबरदस्ती थोडं करणार आहे, बरं ते पोलीस अधिकारी आहेत, कायदा त्यांना नीट माहीत आहे. पोलीस खाते म्हणून अनेक प्रकरणाचा त्यांनी चौकशी तपास केलेला आहे आणि त्याच्यामुळे या प्रकरणाच्या बाबतीत ते स्वतःचा बचावात्मक पवित्रा जर काही नसेल तर करू शकतील ना. त्यामुळे व्यथित होऊन अशा प्रकारच्या डीपीवर मला जग सोडायचं वगैरे असं व्यथित होऊन ठेवण्याची काही आवश्यकता असं मला वाटत नाही. तथापि या विषयाची काळजी सरकार म्हणून किंवा पोलीस म्हणून त्या ठिकाणी घ्यावी. बिलकुल. प्रवीणजी खूप खूप धन्यवाद, आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात, आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. एक ब्रेक आपण घ्यायचा आहे, ब्रेक नंतर इतरही महत्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत. बघत रहा न्यूज 18 लोकमत.